नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टल मध्ये स्वागत गाव तस चांगलं पण वेशीत बकर टांगलं झाड अंगले गावच्या वेशीत भानामतीचा प्रकार अजब प्रकाराची गजब चर्चा होय भानामती हा प्रकार जेव्हा कुणासाठी त्रासदायक जीव घेण्या ठरतो वा या प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जगण्याचा हक्क नाकारता येतोय तेव्हा अजूनही समाजात प्रबोधनाची गरज आहे हे सिद्ध होतं आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अशा जादूटना भानामतीच्या प्रकाराला थारा देणे साप चुकीचे आहे तरी देखील अजूनही ग्रामीण भागातील बरेच लोक अशा भानामतीच्या प्रकारात सक्रिय असतात अशाच प्रकारे खानापूर बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावर खानापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भूतनाथ डोंगराच्या खाली असलेल्या माळ अंकले झाड अंकले रस्त्यावर गावच्या वेशीत मंगळवारच्या काळुक्या रात्री अमावस्या दिवशी एक भानामतीचा अजब प्रकार आढळून आला आहे या अजब प्रकाराची मात्र परिसरात गजब चर्चा होताना दिसत आहे भानामती करणाऱ्याने एका जिवंत बकऱ्याला चक्क झाडावर उलटे टांगून त्याचा बळी देण्याचा प्रकार केला आहे शिवाय जवळच एका पाण्याच्या टाकीजवळ लिंबू दोरा असे भानामतीचे साहित्य टाकून तिथून फोबारा केल्याचे दिसून आले आहे बुधवारी सकाळी काहींच्या निदर्शनाला ही बाब आली बघता बघता ही बाब गावात वाऱ्यासारखी मात्र त्या ठिकाणी कोणीच जायला नाही हा प्रकार नेमका कोणी केला आणि तो तो कशासाठी केला एका पंधरा ते वीस हजारच्या बकऱ्याला जिवंत उलटे टाकण्यात आले आहे एकंदरीत तालुक्याच्या अनेक भागात भानामतीचे प्रकार प्रति अमाशेला दिसून येतात कधी लिंबू दोरा काळे कापड बकऱ्याचे मुंडके मारून टाकणे असे अनेक प्रकार दिसून येतात त्यामुळे आजही तंत्रज्ञानाच्या युगात जनता सुधारली नाही हे सिद्ध आहे परंतु माळ अंगले या ठिकाणी नाल्याच्या बाजूला रस्त्यालगतच एका जिवंत बकऱ्याला टांगून या भानामतीच्या प्रकाराचे गुड काय या असावे याची मात्र चर्चा गाव परिसरात रंगताना दिसत आहे मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या प्रकारानंतर टांगण्यात आलेला बकरा मृतावत असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत हा बकरा मृतावत झाला असला तरी तो झाडावरून उतरण्याचे धाडस मात्र अद्याप कोणी केले नाही येणाऱ्या मात्र याची चवीने चर्चा करताना दिसत आहेत एकूणच हा भानामतीचा प्रकार कुणी आणि कशासाठी केला याचे उत्तर मात्र मिळाले नसले तरी गाव परिसरात याची चर्चा रंगताना दिसत आहे इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबक्राइब करा